तर आपण आहे ना डायरेक्टली कापडावर कसं कापायचं, छोटं पॅटर्न आपण कापू शकतो, मोठं पॅटर्न आपण नाही कापू शकत. छोटं पॅटर्न कापता येतं, मोठं पॅटर्न नाही कापू शकत, कारण की आपल्याला ते वाढवायचं असतं म्हणून. आणि आता आपण बघूया की छोटं पॅटर्न कसं कापायचं. मग छोटं पॅटर्न कापण्यासाठी काय करावं लागतं, तर फक्त आपल्याकडे छातीचं माप आणि जी माप आपल्याला कापडावरच लागतात तीच माप, सॉरी कागदावर लागतात तीच आपण कापडावर टाकणार आहोत. आता बघूया चार घडीवर आपण ते कसं टाकायचं. आणि हा मी कापड घेतलेला आहे आणि याच्यावर आपण डायरेक्टली कापडावर कसं टाकायचं. आणि बाही सर्वप्रथम बाही कट करून घेऊया. चार पदर घेतलेला आहे आणि चार पदरवर आपण बाही कट करूया कापडावर. जशी की काय विदाउट स्लीव्ह करायचं ना, हा चालेल. आणि मग विदाउट स्लीव्ह पण बनवायचा आपल्याला हा. तर हा चार पदरी कापड आधी करून घ्यायचा जसा की आपण केलाय. आणि चार पदरी केल्यानंतर बघायचंय की याची बंद बाजू ही आहे, बंद बाजू ही आहे. तर छातीचा चौथा अधिक दोन सांगा नऊ होतात. मग ते इथे होत आहेत. मग आपण थोडस आणखीन ओढून घेऊ. याला वाढवायचा वगैरे काही नसतो, त्यामुळे काही अडचणच नाही तुम्हाला. इथे मी नऊ केलेला आहे. उंची घेतलेली आहे. उंची किती आहे? अकरा. अकरा अधिक एक बरोबर बारा. आणि हा बॉक्स आपला रेडी. समजला इथपर्यंत? ओके. आणि आता पाहिजे शोल्डर. शोल्डर सांगा इकडे बघा. आधीच पाहिजे ना तुम्हाला तयार शोल्डर. असं निम्म करायचं, याला असं निम्म करायचं. केल्यानंतर फक्त गळ्याला अर्धा इंच आतमध्ये जाऊन इथून गळ्याचं माप घ्यायचं. आणि गळा उंची किती घ्यायची आहे? जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं साडेपाच अधिक अर्धा. आणि हे संपूर्ण माप मोजायचं. किती येते? साधारण पावणे पाचच्या आसपास आहे. तर या पावणे पाचला इकडे घ्यायचं. पावणे पाच होते, हा पावणे पाच होते. पावणे पाचला अर्धा इंच प्लस केल्यावर किती होतील? सव्वा पाच. आणि अर्धा इंच असा. आणि दुसरं बगल आणखी दीड इंच घेऊ तिरकस रेषा. आणि दुसरं बगल. मग टक्सही आखून घेऊ तसा. आणि हा पॅटर्न आपण असा करून घेतलेला आहे. फक्त काय करायचंय की इकडे तीन इंच घेऊन या उरलेल्या मापाला निम्मा करायचंय. निम्मा केल्यानंतर तेच माप वर ठेवायचंय. असं वर ठेवलं की एक इंचने प्लस करायचंय. अर्धा इंच इकडे अर्धा इंच इकडे घ्यायचंय. आणि कटिंग त्या घ्यायचे. आणि हे छोटं माप आपण करून घेतलेलं आहे आणि त्याला कट करून घेऊया. आणि अशा पद्धतीने याला एक पार्ट कट करून झाल्यानंतर याला आपण बाजूला ठेवूया. पाठीचा भाग काढून गळ्याला कैची मारून ठेवायची. आणि पुढचा खोल भाग कापून घ्यायचा. इथला चौकोन जो आहे जसाच्या तसा ठेवणार आहे आपण, तर चौकोनही कापून घ्यायचा. आणि इथला हा जो आहे हा चिमटीत धरून हा पण कापायचा. आणि हा आहे तुमचा पुढचा गळा. तर याचे झाले दोन पार्ट. हे एकमेकावर छापून पण घ्यायचे. इकडे केलाय तर इकडे पण आला पाहिजे. मग तो असा छापायचा. असा छापला की हा भुरकट दिस नाही माहिती ना. हा इथपर्यंत तर जोडता येईल ना. असं एकावर एक ठेवून फक्त सरळ इथे टीप इथे टीप एवढं तर जोडता येईल ना. नाही जोडता आलं तरी सांगूच आम्ही. फक्त तुला विचारतोय जस्ट की तुझ्या किती लक्षात राहिलं. हे तुमच्या लक्षात राहिलंय? इतकं लक्षात राहिलंय. तर मग आता याचं पुढे काय करायचंय? ऑलरेडी तुम्हाला आलं असतं पण मी थांबायला सांगितलं म्हणून आपण थांबलेलो आहे. जे थोडंफार चालवतात त्यांना हे येऊन जातं. आणि तुम्हाला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. पण आहे ना हे नुसतंच कट केल्यावर पलटेल का? कोणाला वाटतं पलटेल? नाही जाणार. त्याला आहे ना कैच्या मारायच्या. प्रत्येक एका एक दोन इंचवर कैची मारायची. पण इथे कॉर्नरमध्ये वेगळी कैची मारायची. ती सांगते मी तुम्हाला कशी मारायची. आणि ना या कॉर्नरला असं धरायचं. ही आपली पद्धत आहे. आणि टीप न उसू देता
आपल्याला असा पद्धतीने मारून घ्यायचं. मग आता काय करायचं, कोण सांगेल कसं पलटवायचं? मॅडम पलटव हात टाकू, चल घे हात घे उचल. आणि अशा पद्धतीने आपण त्याला हात टाकून जे आहे ते पलटवून घेणार आहे. आणि परत दुसरा ब्लाउज जो आहे तो तशाच पद्धतीने रेडी करूया. आणि तसा झाला की पूर्ण परत सर्व टिपा द्यायच्या, जसं की सांगितलेलं होतं की टक्सचा भाग जो आहे तो आतमध्ये. आणि अशा पद्धतीने आपण याला रेडी केलेला आहे. आणि छान विदाउट पायपिंग तुमचा हा पॅटर्न इतका सुंदर रेडी झालाय. आता याला सर्वप्रथम चौरस टिपा देऊन झालाय असं आपण समजूया. आणि याला आपण असं करू, अर्ध्यामध्ये परत इथे मशीनीच्या खाली ठेवून अशी 5 इंच पर्यंत टिप मारू, म्हणजे हा पाठीचा टक्स आणि हा पाठीचा भाग टिप मारा. आणि हा पुढचा सेम तसाच कापूया जसं सांगितलं होतं तसं. कोण कापते? आणि हा आपण असं छान कापून घेऊया. तू तुझी प्रॅक्टिस कर. आणि विदाउट पट्टी आपण हा जो आहे ब्लाउज तयार करतोय. आणि शिलाई साधारण 300-400 अशी घेऊ शकता. वन टक्स पॅटर्न आहे, खूप इझी आहे. मी जशी कोण्यात कैची मारली होती ना, हा तो पण कापायचा आहे. जशी कोण्यात कैची मारली होती तशी प्रथम कैची मारा. हा कोण्यात कैची मारताना अजून थोडी, आणि जर तुम्हाला मारायची नसेल तशी घाबरत असाल तर मधून मारा. मॅडम आपण नॉच मारू, नॉच पण मारू शकतो. मग नॉच मारू शकतो. पण आहे ना, जर तिथे नॉच मारलं आणि तरी तो कपडा तिथेच राहतो ना, मग तो पलटायला त्रास देतो आणि हा परफेक्ट पलटतो. ओके हा गुड. आणि मधला कट करा. आणि हा तुमचा नवीन विद्यार्थ्यांसाठी पहिला जो पॅटर्न असतो तो झालेला आहे. आणि आता आपण याला फिनिशिंग न देता पलटी करून घेऊ. तू एक पलटी कर, ही एक पलटी कर, कर तू. आणि हे झालं की आपण 4 टक्स घेऊया, नंतर 3 टक्स घेऊया. आणि हा असा छान रेडी झाला की याला कुठून कुठून टिपा द्यायच्या? मग हा पहिली टीप, दुसरी खाली, आणि पूर्ण चौरस पूर्ण टीप द्यायची. आणि पाठीमागे मग नंतर टक्स कसा द्यायचा? आता पुढे पाठीमागे घ्या. हा आता हे सगळं झालेलं आहे. आणि बघा पुढे कसं करायचं, कशी द्यायची टीप? अशी. हा कशी? थोडी मोठी. हा जर तुम्हाला असं वाटलं की हा टक्स इकडे जास्त घुसतोय तर हा कपडा थोडा पुढे ओढायचा. कशा पद्धतीने कर? कसं कर बरं? हा जास्त कमी उरतोय ना, तर मग हा टक्सची जागा तुम्ही थोडीशी अशी करू शकता. इथून द्यायचा आणि इथून परत असा सरळ तिरकस. आणि हा पॅटर्न इथपर्यंत रेडी. आणि हा जो ब्लाउज आहे तो आतला इथपर्यंतचा शिवून रेडी झालेला आहे. आणि आता आपण हे जे ब्लाउज आहे ते इथपर्यंत शिवून घेतलेलं आहे. जसं की टक्स नाही टाकले ताई? टक्स मग असा बारीक टक्स टाकायचा. हा आहे तुमचा फ्रंट. हा फ्रंट आहे तर बारीक नाही टाकायचा. तर लहान मुलीच आहे ना, थोडस तरी 1/4 इंच घ्यायचा आणि असं तिरकस घ्यायचा. याला टक्स द्या, तसाच याचा पण द्या. आणि हा जो पार्ट आहे याला सुद्धा आपल्याला असे बारीक बारीक टक्स द्यायचे. बाकीचं सगळं झालेलं आहे. आणि या ब्लाउजाला छान टक्स देऊन झालेले आहेत. हा बॅक साईड आहे आणि हा फ्रंट आहे. आणि हा पुढच्या भागाला आपण असं ठेवूया. असं ठेवल्यानंतर याला समोरासमोर ठेवायचं. तुम्ही पण पाहून घ्या बसलेले त्याने. याला उचलायचं असं घ्यायचं, याच्यावर ठेवायचं, याला उचलायचं असं ठेवायचं. आणि किती टीप द्यायची? मग अशी जोडीने धरायची. इकडूनच कधी पण टीप द्यायला सुरुवात करायची, कधीच इकडून टीप द्यायला सुरुवात करायची नाही. जे नवीन आहे त्यांनी पाहू शकता. हा इथे 1/2 इंच आणि सरळ 1/2 इंच अशी 1/2 इंच सरळ अशी. इथं परत हे जोडीने करायचं आणि इथे 1/2 इंच आणि सरळ तिरकस. आणि इथे थोडंसं लॉक, इथे पण लॉक. लॉक म्हणजे मशीन तिथल्या तिथे फिरवायची आणि टिप. आणि हे आपलं असं तयार झालेलं आहे. पण याला अशी छान फिनिशिंग द्यायची जी कैचीनी कट करून घेऊ आपण. द्या अस्तराच्या मापात करू शकता अशा पद्धतीने. कट झाल्यानंतर दोघीकडे फिनिशिंग देऊन टाकायची. आणि दोघी शोल्डर सेम आहेत का याची मात्र खात्री करून घ्यायची, जी की अशा पद्धतीने करता येते आपल्याला. अशी करायची, अशी करायची. हा इथे तर बघा थोडस डिफरंट वाटतंय,
जर वाटतंय तर मग तुम्हाला त्याला काय करावं लागेल, थोडस कैची देऊन सेम करून घ्यावं लागतील. अशा पद्धतीने ते सेम करता येतात. आणि आता मी सेम केलेले, आता इथे मात्र ते सेम असतील, बाकीचं इकडून तिकडून थोडंफार मग तुम्हाला आणखीन फिनिशिंग द्यावी लागेल. मग आणखीन म्हणजे कशी, तर थोडस कधी पण ते सेमच असले पाहिजे अशा पद्धतीने. तसंच इकडचं पण देऊया. हो हो, मागच्या पुढच्या दोघी साईड सेम नाही म्हणते मी, शोल्डर सेम म्हणते. काय आणि हा आपण याला कपडा लावणार आहे पण सरळ नाही लावायचा, क्रॉस लावायचा. मग क्रॉस कसा कापायचा ते सांगते मी तुम्हाला. आता हा जो कपडा आहे तो आपण असा घेतला की असा ओढला तर ओढला जातोय का? काहीच नाही. आणि हा जर असा घेतला तर ओढला जातोय का? नाही. पण हा जर असा घेतला तर एका स्टेपने ओढला जातोय, म्हणजे ना ही आपली पाइपिंग करण्यासाठी किंवा फोल्डपट्टी करण्यासाठी असलेला परफेक्ट कपडा आहे. मग आपल्याकडे थोडासाच आहे समजा, तरी मग तुम्ही थोड्याशा याच्यामध्ये अशा तिरकस तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या असतात. हो तिथूनच का. आणि ह्या आपण पट्ट्या काढून घेतोय, पण आपल्याला हवी आहे बगलपट्टीसाठीची पाइपिंग, म्हणून मी घेतली आहे 2 इंचची. आणि तुम्हाला गळपट्टीसाठी हवी असेल तर तुम्ही हीच पट्टी छोटी म्हणजे 1.5 इंचची घेऊ शकता. मी आता 2 इंचच्या वरची घेतलेली आहे आणि ही आता सध्या अशी आहे. ज्या पट्ट्या आहेत अशा रेडी झाल्या आहेत, पण आता मग शिवायच्या कशा? हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवणं फार गरजेचं असतं. आता ही इथं ठेवली पण हिला अशीच धरायची आणि इथे अशीच शिवायची. बघा, तिरकस पट्टी शिवणं बऱ्याच मुलींना जमत नाही, तर ते अशी ठेवायची याच्या सरळ, म्हणजे इथे हे बॅलन्स करेल, ही बॅलन्स करेल, आणि मग याला असंच धरायचं आणि इथे डीप मारायची, अशा सगळ्या जोडून घ्यायच्या. समजलं? याला म्हणतात तिरकस पट्टी जोडणे. आणि हे जे बगल आहे त्याला ही फोल्ड पट्टी लावायला बघतोय आपण. आणि हा आपण असा, हा इथे याची आवश्यकता नाहीये, इथे असा घ्या, असा घ्या, इथून सेंटरला 1/2 इंचला इतकी टीप मारायला सुरुवात करा आणि पूर्ण लावा बगलेमध्ये. जसं की हे ब्लाउज आपलं काल शिवून झालं होतं तसं याला इथे पट्टी लावून घेतलेली आपण, आणि तीच पट्टी अशी करून घेणार आहे, म्हणजे याची काय होईल, इथे पाइपिंग तयार होईल आणि ती दिसेल वेगळी छान. तर इथे डीप मारायला सुरुवात करायची आणि अशी असं करता 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 पूर्ण बाही जी आहे ती कव्हर करू शकता. आणि असं जमलं पाइपिंग तुम्हाला तर ठीक आहे, नाही जमलं तर तुम्ही पूर्ण इकडे करून डायरेक्टली 2 टिपा मारू शकता, म्हणजे इकडे एक आणि इकडे एक, आणि छान दिसते ती पण. असं आपल्याला याला याच्यासाठी चालतं वन टक्सला. आणि इकडे काय करायचं, पुढच्या भागाला डाव्या बाजूला शिद्यावर पट्टी ठेवून फोल्ड करायची, उजव्या बाजूला खालून वर घ्यायची आणि हुक अडकवायचं करायचं. इथे मात्र इथे पट्टी ठेवली की सरळ मधी घातली की डायरेक्ट टिप द्यायची, म्हणजे अशी. आणि याला कशी येईल तर अशी अशी येईल, समजा पट्टी लावली मी आणि अशी येईल आणि व्ही 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 करायची, ठीक आहे, टिप मारून घ्यायची, खडूचा आकार खडूचं हे द्यायचं, स्केच बनवून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला आता ही पट्टी लावून झाली असं समजा आणि अशी व्ही करत राहायची छोटे छोटे. ओके, आणि पॅटर्न तुम्हाला समजेल. समजलं व्ही कसं करायचं. त्यानंतर तुमचे व्ही झालेले आहेत, मग काय करायचं, याला असं ठेवायचं आणि साईडला एक टिप मारून घ्यायची. टिप मारून झाली खडू खडू माझ्याकडे हा. आणि याची फिटिंग द्यायला सुरुवात करायची. छातीची फिटिंग किती आहे, किती आहे सांगा? 28 आहे. मग एक काम कर, तू एवढं करून ठेव, बाकीचं आपण नंतर करू. हा, तरी तुला सांगून ठेवते वाटल्यास, पण ऍक्च्युली ते पूर्ण केलेलं कॅमेरा समोर चांगलं असतं, तिथे तुला काच बडपट्टी समजलेली आहे, पाइपिंग समजलेली आहे, फिटिंग राहू दे, फिटिंग शेवटी करू.